काहीतरी गपोन कल्पित बातम्या होत आहेत. काल कुणालाही अमित भाईचा फोन आला नाही, ना अमित भाईचा फोन आशिष शेजारीला आला ना मला आला. त्यांनी काय केले, कशामुळे गेले, त्यांची बैठक कशामुळे झाली याचं तर त्या दोघांनाच माहिती ना. नाही, चंद्रकांत पाटील साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि खरं तर त्यांचा बोलण्याचा अर्थ नेहमीच वेगळा काढण्यात येतो. आणि शेवटी कुणाला कुठं लढवायचं, कुणाला कुठं तिकीट द्यायचं, हा सर्व अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला असल्यामुळं याबद्दल जो मला अधिकारच नाही आहे त्याबद्दल मी काही बोलणं योग्य ठरणार नाही. निघून कुणी बाहेर बैठकीला जात नव्हतं. चांगलं झालं की मोदीजींच्या नेतृत्वात भारतामध्ये प्रगल्भ लोकशाही आता त्या ठिकाणी आली आहे. आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा मातृसुद्धा बाहेर पडून दुसरीकडे जाऊन बैठका घ्यायला लागलेत. हे चांगलं आहे, लोकशाहीकरता चांगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आता भाजपला सहमती होईल असे वक्तव्य केले जात आहे आणि असे चर्चा केली जाते. आता 16 अपात्र आणि त्यानंतर सरकार मध्ये होणारी अडचण ती राष्ट्रवादीकडून दूर होईल म्हणून अशा पद्धतीने चर्चा सुरू. 16 अपात्र झाले तर ते बाहेरून पाठिंबा देतील तुम्हाला? नाही, मला वाटतं जीवनामध्ये जर तरला काही अर्थ नसतो, जर तरला कधी जीवनात अर्थ नाही आणि तुम्ही घेऊ नये मी घेत नाही. खर तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्या निकालावर आतापासून प्रश्नचिन्ह उभे करणे हे काही योग्य नाही. आणि मला वाटतं की आज जे शिवसेना भाजप युती आहे हेच महाराष्ट्राला बहुमत आहे, हेच महाराष्ट्राचं मत आहे. हेच 13 कोटी जनतेला वाटत आहे की भाजप सेना युतीच ही या महाराष्ट्राचं कल्याण करू शकतं, महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू शकतं. पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जवळीक वाढायला लागली अशी बोलत आहे. असं कोणी म्हटलं आहे जवळीक वाढली किंवा दूर गेली? काँग्रेसच्या आमचे मतभेद आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. आणि त्यांनी त्यांचा पक्ष चालवायचा, आम्ही आपला पक्ष चालवतो. त्यांनी काय बोलायचं, आम्ही काय बोलायचं हे आमच्या पक्षात आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलायचं आहे. आणि आम्ही नेहमीच त्यांचे विरोधक आहोत, आम्ही विचाराने विरोधक आहोत. त्यांचे विचारधारा आमची विचारधारा एक येऊ शकत नाही. पण हीच अस्वस्थता उद्धव ठाकरेंना जाणवली म्हणून ते काल घरी गेले होते असं म्हणतात. तर त्यांनी काय केले, कशामुळे गेले, त्यांची बैठक कशामुळे झाली याचं तर त्या दोघांनाच माहिती ना. आणि मी कशाला माहिती काढू दोघात काय बैठक झाली? मी माझा पक्ष, आमचा पक्ष चालवण्याकरता, आपला पक्ष वाढण्याकरता काम करतो आहे. आम्ही सर्व महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते सर्व पक्ष मजबूत करण्याकरता, पक्षाचं बूथ सशक्तीकरण करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रवास करतो आहे. आणि आम्ही 51% जर उद्या कुठेही निवडणूक लढावी लागली तरी त्याची तयारी करतो आहे. आशिषेला जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली, पण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे शहा नाराज झाले. त्याच्यावर काही चर्चा झाली की तुम्हाला पण फोन आला होता असं कळत आहे? मुंबईच्या निवडणुकीबद्दल काय सांग? काहीतरी गपोन कल्पित बातम्या होत आहेत. काल कुणालाही अमित भाईचा फोन आला नाही, ना अमित भाईचा फोन आशिष शेजारीला आला ना मला आला. आशिष शेजार काही आपल्या मुंबईच्या काही मला माहिती नाही आशिष शेजार कुठल्या विषयाकरता गेले असतील, पण काही पक्षाचं असं काही बोलावणी नव्हती किंवा पक्षाकडनं अशी कुठली विचारपूस करण्यात आली नाही. राजकीय स्थितीबद्दलही काही विचारपूस करण्यात आली नाही. काहीतरी कपोलकल्पित बातमी आम्हाला बोलवलं गेलं, आम्हाला फोन आला अशी काहीतरी बातमी होते, ही बातमी चूक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधानं खपवून घेतली जाणार नाही असं अमित शहाने भाजप नेत्यांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना सांगितलेलं आहे असं जवळपास तिथं चर्चा आहे. सूत्रांनी माहिती दिली की त्यानुसार भाजपचा गट नाराज आहे ना या वक्तव्यामध्ये पण चंद्रकांत पाटलांच्या नाही असण्यापेक्षा काही नेते. आज तरी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेतृत्वाने असं काहीही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूचना दिल्या नाही. परंतु
काल चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी वक्तव्य झाल्यावर मी स्वतः पक्षाकडनं बोललो आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये मोठं आहे. त्यांना बाजूला त्यांचा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्या समोर आहे. इतिहासाला कधी मोडता येत नाही, तोडता येत नाही. त्यामुळं चंद्रकांतदादांनी केलेलं वक्तव्य त्यांचं व्यक्तिगत मत होतं, व्यक्तिगत मत असं मानतो. त्यांनी काल खुलासा केला ना, चंद्रकांतदादांनी काल खुलासा केला. परंतु मी माझ्या पक्ष आपला पक्षातही मत सांगितलं की पक्ष हा असं कधीही मानत नाही की हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचं जे योगदान कार सेवेकरता राम जन्मभूमीच्या आंदोलनात आहे, रामलल्लाचं मंदिर हे अयोध्येत व्हावं हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींची प्रथम इच्छा होती. खरं तर हे आज बघा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि आज या पूर्ण देशाला संपूर्ण देशाला अभिमान वाटतो आहे की आज रामलल्लाचं मंदिर 2023 किंवा 2024 मध्ये बांधकाम पूर्ण होऊन आपल्या सर्वांना दर्शनाकरता उघडं राहील. काल इतिहास वेगळा आहे, आजचा वर्तमान वेगळा आहे. वर्तमानात माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज राम मंदिराचं काम जोरात सुरू आहे आणि 2023-24 मध्ये पूर्ण होईल. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी वक्तव्य भाजपला अडचणीत आणतायत का? कुणी आपलं व्यक्तिगत मत व्यक्त केलं ते काही भारतीय जनता पार्टीचं मत नसतं, काही व्यक्तिगत जीवन असतं आपल्या जीवनामध्ये, काही बोलत असतात, पण त्यांच्या बोलण्याचं समर्थन हे कोणीच करू शकत नाही. चंद्रकांत पाटील महाराष्ट्रामध्ये पक्षाने सुद्धा आपली खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या बरीचशी अशी वक्तव्य आहेत त्याच्यामुळे वादळ निर्माण होतोय किंवा पक्ष मधल्या काळात काही काळ चंद्रकांत पाटील शांत होते, मात्र पुन्हा पडत आहेत की त्यांचीही वादग्रस्त वक्तव्य सुरू. नाही, चंद्रकांत पाटील साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि खर तर त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेहमीच वेगळा काढण्यात येतो. ते बोलण्याचा त्यांचा जो टेक्निकल अर्थ आहे, टेक्निकल अर्थ घेऊन त्या ठिकाणी काही विधान होतात. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्याबद्दलची पक्षाची भूमिका हीच आहे की अरे तो इतिहास आहे. माझी भूमिका काय इतिहास आहे की राम जन्मभूमीच्या आंदोलनाचा जो पारा होता तो पारा बाळासाहेबांनी आमच्या भाजपच्या सर्व नेतृत्वासमोर बसून त्या ठिकाणी ते आंदोलन यशस्वी करण्याकरता ते मोठं काम केलं. अंजली दमानी यांनी ट्विट केलंय काही वेळापूर्वी की आज मंत्रालयात कामानिमित्त गेले असताना तिथे एका व्यक्तीने त्यांना माहिती दिली की 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, तेही लवकरच. हे तर मी सांगितलं ना, काही अडचणला अर्थ नाही. मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, त्यावर काही आपण टिप्पणी करण्यात सुप्रीम कोर्टाचा त्या ठिकाणी अवमान केल्यासारखा आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघावी. तरी जर धरला काही अर्थ नाही आहे, संपूर्ण बहुमताने भाजप सेना युती सत्तेमध्ये आहे. मला वाटतं एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी दोघेही प्रचंड शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करतात आहे. बजेटमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला जे दिलं आहे ते कुठल्याही सरकारने आतापर्यंत दिलं नाही. अस्वस्थ झालेला विरोधी पक्ष मात्र कपोल कल्पित बातम्या सोडून आमच्या दोन्ही आमच्या सरकारच्या मधात त्या ठिकाणी काहीतरी दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण भाजप सेना युती घट्ट आहे, हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे, हीच महाराष्ट्राने दिलेली बहुमत आहे. त्यामुळे मला वाटतं की असं काही होणार नाही जसं आपण समजतो. तुम्ही वारंवार म्हणताय कोर्टाचा निकाल येऊ द्या, कोर्टाचा निकाल येऊ द्या, त्यानंतर जी रणनीती ठरली राष्ट्रवादीची मदत लागली तर मला नाही वाटत कोणाची गरज पडेल. आणि मला वाटतं आपलं सुप्रीम कोर्टाचा निकाल मला वाटतं की जो येईल त्याच्यावर जेवढी भाजप सेना युतीची महत्वाची आहे तीच या महाराष्ट्राची गरज. पंकजा मुंडे पाथर्डी मधून लढणार का हा निर्णय घेण्याचा अधिकार ना मला आहे, हा निर्णय घेण्याचा अधिकार पार्लमेंटरी कोर्टाला आहे आणि शेवटी कुणाला कुठं लढवायचं कुणाला कुठं तिकीट द्यायचं हा सर्व अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला असल्यामुळं याबद्दल जो मला अधिकारच नाही आहे त्याबद्दल मी काही बोलणं योग्य ठरणार नाही.